नाशिक जिल्ह्यातील जातेगावपासून 8 किलोमीटर अंतर असलेल्या कन्नड तालुक्यातील मुंगसापूर गावापासून 2 किलोमीटर अतिशय दुर्गम भागात सुरभी कामधेनू गोशाळा या नावाने असलेल्या गोशाळेत संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे शिष्य महामंडलेश्वर स्वामी मुक्तानंदगिरी बापू हे सन 2007 पासून स्वखर्चाने थोड्या तिडक्या नाही तर तब्बल 250 पेक्षा जास्त गायींचा सांभाळ करतायत. मागील वर्षी 2019 दुष्काळी परिस्थितीत त्यांच्याकडे यापेक्षा अधिक गायी होते असं त्यांनी सांगितलंय. ही गोशाळा नाशिक आणि औरंगाबाद जळगाव या जिल्ह्यांच्या हद्दीवर सर्वात मोठी गोशाळा असल्याची माहिती मिळाली आहे. महाराजांना गायीच्या उत्पादनाबाबत विचारलं असता त्यांनी सांगितले की आमचा उद्देश एकच आहे, गाय जगणे ही सर्वांसाठी जरुरी आहे. गायीपासून मिळणारे दूध, तूप, गोमित्र, शेण इत्यादी मनुष्याच्या आरोग्यासाठी वरदान असून माणसाचा जन्म हा पैसा कमावण्यासाठी नाही तर प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक गाय असू द्यावी असं त्यांनी म्हटलंय. गाय गोशाळेत आणून सोडण्यात येणाऱ्या या गायी मरणासन्न अवस्थेतील असतात त्यामुळे त्यांच्यापासून उत्पादन मिळण्याचा प्रश्नच येत नाही. त्यातील काही गायी चांगल्या असल्या त्यांचे दूध देखील काढून विकले जात नाही असं त्यांनी सांगितलंय. गोशाळा चालवण्यासाठी येणाऱ्या खर्चाबाबत त्यांनी विचारलं असता ते समजलं की स्वतः आंतरराष्ट्रीय कथाकार असून हनुमान ते गोमाता या दोन विषयांचे ते एकमेव कथाकार असल्याचं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत विदेशात अनेक ठिकाणी त्यांच्या प्रवचन आणि कथेचे कार्यक्रम केले असून त्यातून येणाऱ्या उत्पादनातून गायींचा ते सांभाळ करत असल्याचे त्यांनी सांगितलंय. या आवळ्याची कार्याची दखल घेत माजी मंत्री महादेव जानकर तसेच औरंगाबाद जिल्ह्याचे पशुधन आयुक्त उपायुक्त यांनी या गोशाळेला भेट देखील दिली होती. शासकीय पातळीवर मदत देण्याचं आश्वासन दिलं परंतु अद्याप कुठल्याही प्रकारची मदत शासन स्तरावरून मिळालेली नसल्याचं सांगताना त्यांनी खेद व्यक्त करा. मुंगसापूर वगळता नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात आणि आणखी एक ठिकाणी गोशाळा असल्याचं त्यांच्या चर्चेतून समजलंय. अरुण हिंगमेरे, बिंदास मीडिया, मुंगसापूर, नाशिक.